सध्याच्या पिकातील समस्यांवर उपाय मित्रांनो सध्याच्या काळात जर एकंदरीत विचार केला तूर हे पीक सध्याच्या काळात कळी अवस्थेत आलेलं आहे दिवसातून कमीत कमी पंचवीस ते तीस कॉमेंट आणि तीस ते चाळीस व्हॉट्सअपला मेसेज येतात की सर तुरीवरती सध्या कोणती फवारणी करावी त्याच्यामुळं कळी अवस्थेतील तुरीवरती नेमकं कोणती फवारणी करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात मी तुम्हाला ते सांगणार आहे तूर उधळण्याची समस्या येते त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो ते सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमची तूर पीक सध्याच्या काळात कळी अवस्थेत असेल तर अशा टायमाला आपल्याला पोकलँड पंचवीस मिली वापरायचं आहे झकास सात मिली वापरायचं आहे बारा एकसष्ट झिरो हे विद्रावे खत शंभर ग्रॅम वापरायचं आहे यानं काय होणार आहे जे तुमच्या तूर पिकातील जी गर्भधारणा आहे तूर पिकाला जास्तीत जास्त फुलांची संख्या लागण्यासाठी आपल्याला ही फवारणी तिथं कारगिल साबित झालेली पाहायला मिळणार आहे फायद्याची साबित झालेली पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी या फवारणीचा सध्याच्या काळात वापर करताना पाहायला मिळत आहे तर या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हीच फवारणी तुम्ही सध्याच्या काळामध्ये जर तुमच्या तूर पिकावरती केली तर तुम्ही लिहून घ्या तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास जबरदस्त फुलदारणा आपल्याला तूर पिकामध्ये झालेली पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो येथून पुढील तूर पिकाचं पूर्ण शेड्यूल सांगतो फक्त दोनच फवारण्या कळी अवस्थेतली एक फवारणी आणि ह्या दोन फवारण्या तुम्हाला तीनच फवारण्याचं मी इथं म्हणजे शिफारस करतो तीन फवारणीमध्ये तुमच्या तूर पिकाचे उत्पादन तिथं चांगल्या प्रकारे निघणार आहे या तीन फवारणीमध्ये एकतर म्हणजे आपण कळी अवस्थेत कोणती फवारणी करावी फुलांची संख्या कशाप्रकारे वाढावी शेंग भरणी कशा पद्धतीने करावी फुलाचं लवकरात लवकर शेंगात रूपांतर होऊन जे काही तुरीचं दाना चांगल्या प्रकारे भरण्यासाठी ही फवारणी सांगतोय त्याच्यानंतरच पान गुंडाळणारी आळी पान खाणारी आळी या सगळ्या समस्या आपल्याला याच्यावरती नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल त्याच्यानंतर एक ॲडिशनल उपाय सांगतोय मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा तूर पिकामध्ये आपल्याला मर वगैरे समस्या पाहायला मिळते तूर उधळणे वगैरे समस्या पाहायला मिळते तर या समस्येचं सुद्धा मी निरासन करणार आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी म्हणजे कळी अवस्थेतली जी फवारणी झाल्यानंतर तुम्ही या सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो एका स्लाईडमध्ये खूप मोलाची माहिती आहे खूप लाख मोलाचा सल्ला मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस पन्नास टक्के फुलधारणा होते तर अशा टायमाला आपल्याला प्रोक्लेम ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो इमाम एक्टीन बेन्झोईट पाच टक्के हा घटक आहे तुम्ही प्रोक्लेम वापरू हो शकता किंवा इतर कोणत्याही कंपनीचं चा? चांगल्या कंपनीचं चा? जसं दानुका कंपनीचं ईयम वन या नावाने हे कीटकनाशक येत आहे क्रिस्टल कंपनीचं आपल्याला मिसाईल या नावाने हे कीटकनाशक आलेलं पाहायला मिळत आहे साधं कीटकनाशक वापरा शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा ग्रॅम तुम्ही ते वापरा ऑक्सिजन या नावाचं जे टॉनिक आहे तर ते पन्नास मिली वापरा झिरो बावन्न चौतीस आपल्याला जे काही शंभर ग्रॅम तिथं वापर करायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ब्लेस सुपर आपल्याला पाच मिली वापरायचं आहे यांना फायदा काय होणार आहे शेंग पोखरणाऱ्या आळीसाठी नियंत्रण झालेलं पाहायला मिळणारे फुलाचे लवकरात लवकर शेंगात रूपांतर होणारे जी काही फुलगळ वगैरे असती तर ती आपल्याला थांबलेली पाहायला मिळेल ज्यावेळेस शेंगा पूर्णपणे भरतात म्हणजे शेंग पूर्णपणे भरलेली आहे बाबा आता आपल्याला शेंगाची साईज वाढवायची दाण्याचं वजन वाढवायचं आहे तर अशा टायमाला आपल्याला कडूराजा नीम एक लाख पीपीएम दहा मिली वापरायचं आहे केसर्ग सर्ग या केसर्ग अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे मित्रांनो आपला पाटील बायोटेक कंपनीचा आहे नॅचरल जैविक पोटॅश आहे मित्रांनो जैविक पोटॅश हा समुद्री शेवळेपासून रायडोफाईट्सपासून तयार केलेला आहे तर पाच ग्रॅम आपल्याला फक्त ते वापरायचं आहे आणि ब्लेस सुपर याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला दोनच औषध सांगितले एकतर म्हणजे कडू राजा जी काही शेंग पोखरणारी आळी हो वगैरे असेल पान गुंडळणारी आळी तर त्याचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्यासोबत सर्च आपल्याला पाच ग्रॅम शेंगाची साईज शेंगाची क्वालिटी चांगल्या प्रकारे उत्तम राहण्यासाठी ही फवारणी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकावरती कोलाल रॉट मूळकुजीचा जर समस्या येत असेल तूर अचानक उधळत असेल तर अशा टायमाला आपल्याला तूर पिकाच्या खोडापाशी फवारणी पंपाचं नोजल काढून किंवा ड्रिपद्वारे एक आळवणी करायची आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ट्रायको आपल्याला एक किलो घ्यायचं आहे ह्युमॉल गोल्ड आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे वॅमेझॉन आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे प्रति प्रतिशंबर लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि जे शंभर लिटर पाणी असणार आहे मित्रांनो तर ते आपल्याला आपल्या जे काही तूर पिकाचं खोड आहे तर त्या खोडावरती ड्रेनचिंग करायची किंवा ड्रिपद्वारे जर सोडलं तर आपल्या जमिनीतली जी काही बुरशी आहे तर ती आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मी जी या व्हिडिओमध्ये मा माहिती दिली ती एक वेळापत्रक हवं असेल लिखित स्वरूपात माहिती हवी असेल तर तुम्ही सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न या नंबरवरती मिस क आपलं व्हॉट्सअपला हाय करून फक्त लिहून पाठवलं तर तुम्हाला पूर्णपणे जी जर पिकाचं शेड्यूल आहे तर ते मोबाईलमध्ये तिथं उपलब्ध झालेलं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला या खाली एकदा चांगली कॉमेंट करून सांगा तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तरी देखील कॉमेंट करा आणि हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या पाटील बायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद